जाल्यार म्हाका पोलिसांनी पोलिसांक सापडोंक ना ती बॉडी कित्याक सापडोंक ना ती खबर ना तेमी पळयला काय ना ते आमकां खबर ना आमी सोदताले आमकां सोद म्हणलेले म्हणून कळ्ळें न्हू सर आनी आमकां आतां आमकां भावाक कितें जालां तें आमकां न्याय मेळपाक जाय सर आनी तेजी बायल अशी करताली की ताका एक दीस गायब करतली म्हूण सांगताली आतां ते म्हाजे भाव कितें भाव काय आनी कोण ते आतां आमकां अजून सारकें कळ्ळें ना तेजी बायल आहा ती आतां आमी सकाळसून हांगा रा अजून ती बायल हांगा ना तुमचं डिमांड किती आहे तुमचं डिमांड किती आहे आमकां सर आमकां फक्त जस्टीस जाय आमी कितें संशय केला कोणाचेर केला तेजे अगेन्स्ट तुमी कितें केला ते आमकां कळपाक जाय बेसिकली तुमची डेड बॉडी आसा जाल्यार ताजेर इन्वेस्टिगेशन जावचें अशी मागणी तुमची हय आनी इतले लागी असलेले सांगताले ते शॉप कशेंच दिवचे ना आमचेच शॉप ते आमच्या मामाचे शॉप ते आणि त्याला शॉप दिना म्हणताले पण ते जीव काढून उडयता आणि लास्ट तुम्ही तेच केलं आता आम्ही कन्फर्म किती आता पळून आम्ही इन्क्वायरी करतली म्हणून सांगता पुलीस इन्क्वायरी करता म्हणतात फाल्यां त्यांनी पळयता म्हणून सांग पुलीस पुलिसान आमकां 17 दीस हेच सांगला की आमी सोदता आमी सोदता आमी सोदता हे कंटिन्यू आमकां पुलिसान सांगला 17 दीस जाले आयज आयज बी तो पुलीस सांगता हांगर पुलीस सांगता की इन्क्वायरी करता म्हणून अजून ती डेड बॉडी कन्फर्म जावंक ना इन्क्वायरी करता अशेंच पुलीस सांगता आनी हे 17 दीस जाले पुलीस तेच सांगता आनी आमी अशें बी म्हणना की पुलीस कितें करता करना आमी पुलिसांचेर बी ब्लेम करना कित्याक म्हटल्यार आमकां पुलिसाचेर ट्रस्ट आसा न्हू म्हणून आमी येयली हांगर इतलेंच आमकां इतलेंच जाय की फक्त आमकां आमच्या मामाक आहा पळय सोदून हाडा आणि जर ती डेड बॉडी जर आमची मामाची आहा जाल्यार आमकां जस्टीस मेळपाचें इतलेंच आनीक काय ना निर्मला त्या बायलेन तेजो घोवाक मारला आनी तेजी बायल निर्मला आनी तेजो जो बॉयफ्रेंड आहा का कोण आहा तो निर्भय तेजें नांव तो खंयचो यूपी भैया तो वेल्डर हांगर तेणीच आनी ते दोगांय बी मेळून आमच्या मामाक ना केला म्हणून यो आमी कन्फर्म सांगता आनी आतां ती म्हाज्या व्हडल्या मामाक म्हणल्यार ती जॉयंट रावता म्हाज्या व्हडल्या मामाक ती आतां धमकी दिता की तुकाय बी आनी तुजे वांगडा हे घराकूय आनी तुजी भुरगीं आहा न्हू तेंकां सगळ्यांक आपूण लासोन उडयतली म्हणून आमकां इतलेंच जाय की आमचे मामाक जस्टीस मेळपाचे आनी न्हू ही बायल जर अशी करता ही बायल जर आमकां धमकी दिता जाल्यार हे धमकी एक्शन घेवपाची आनी तिका इतलो खंयचो सपोर्ट की ती अशी धमकी दिता आमकां ओपन धमकी ते बी पुलिसाच्या फुडें तुमकां दुबाव मारता की हांगा कितें तरी आता एक बायल मनीस जाल्यार घरा कडेन दुख करताली न्हू त्या दुकानार आपल्या घरा सायडीन दुकानां ते दुकान ओपन करताले सकाळी 6:30 कोणी पेपर वरो येयल्यार सांगताले रमेश येयलो गो बाय म्हळ्यार तुमकां जाय जाल्यार मशीन रोचाय गोबर मेळटलो म्हणटाले लोकांक हे तरी सगळ्या लोकांनी आमकां सांगला आणि ते डेली तेका म्हणताले खर तुका आपूण एक ना एक गायब करतलेच म्हणताले खर तो रडून रडून आमच्या मावशीक येवन सांगताले आणि जीव बी ती आमच्या वांगडा येवंक ना आता तेणे आमच्या वांगडा रावपाचे ना कारण तो तर फाल्यां आमचेच भावाचे मोडे जाल्यार तेणे आमच्या घरान रावपाचे ना पोत्तून पोत्तून ती सांगताली घर जळयता आनी व्हडल्या भावाक बी म्हाज्या मारता म्हणून घे तेजे 2 भुरग्यांक बी कितें ईद घालीत जाल्यार बी आनी फाटल्यान आमकां खबर ना आतां तेणे कितें केलां तेज्या घोवाचे रोडान मारताले सगळे करताली आनी तेजे फुड्यान बी आमी तेजे ती कंप्लेंट केलेली तलाक पेपर बी घातलेलो तेणी तलाक जावपाच्या टायमारूय आमच्या भावाक कितें तरी फुसलायले तेणी तलाक दिवपाचे बी बंद केले ते बी तलाक पेपराचे ओकिले ते आमच्या कडेन सबूत आहा कितें जालें म्हटल्यार आतां आमी पुलीस स्टेशनार येयला ओनली बिकॉज आयज 17 दीस जाले आमचो मामा ना 30 तारखेक आमचो मामा गायब जाल्लो मिसींग जाल्लो आयज 17 दीस जाले आमचो मामा ना आनी अजून आमकां तेजे कितें रिपोर्टूच मेळोंक ना की म्हणल्यार मामा आमचो आसा काय ना काय काय आमकां रिपोर्ट मेळोंक ना आमी पुलीस स्टेशनार येयली खुबदां पुलीस आपलें काम करता आसतले बट आमकां कितें ते म्हणल्यार रिजल्ट कितें मेळोंक ना कितें करता म्हणल्यार आतां 17 दीस जाले म्हणल्यार एटलिस्ट कितें तरी आमकां मेळपाक जाय आसलेलो न्हू एक रिजल्ट म्हटल्यार आमचो मामा आसा ना काय कितें जालां तेजे हां तेजें नांव रमेश अन्नावरकर
लास्ट खुं आशिल्लो म्हणजे लास्ट तो आमच्या घरानूच आसलो लास्ट 30 तारखेक 30 तारखेक 11 उपरांत सकाळी 11 उपरांत तो ना जाला तो आतां मेरेन ना सो आयज आमी इतली सगळी फॅमिली आमची आमची सायडींतली नेबर्स आमी सगळीं जाणां कित्याक येयला म्हटल्यार आयज आयज आमी दनपारां एक डॅड बॉडी पळयला ओके तेजे ती डॅड बॉडी आमची मामाची काय न्हू ते आमकांय खबर ना कित्याक तेजो ऑलरेडी फेस स्मॅश केला म्हणल्यार फेसार कांयच दिसना ओन्ली तीन दांत दिसता फेसाचे आनी तेजी जी बॉडी आहा म्हणल्यार तेजे जे कपडे आहा तेजे जे जीन्स आहा तेणी घातलेली हाफ पॅन्ट आनी तेणी कितें कपडे घातला न्हू ते पळोवन आमकां अशें दिसता की तो आमची मामाचीच बॉडी आसलेली आतां आजून पुलिसान ते आमकां सांगूंक ना की ती कितें म्हटल्यार बॉडी आमच्या मामाची काय कोणाची म्हणल्यार कांयच सांगूंक ना आमकां अजून आतां आमी सकाळच्यान आमी पुलीस स्टेशनार येयला म्हणल्यार जेन्ना आमकां कळ्ळें ती बॉडी मामाची सकाळसून आमी पुलीस स्टेशनार येयला अजून आमकां म्हणल्यार एक कन्फर्मेशन कांयच दिना आनी आमी तेज्या बायलेचेर आमकां संशय आसलेलो की ती बायल आमच्या मामाक मारताली कळ्ळें ती निर्मला ती बायल आमच्या मामाक मारताली म्हणून आमी ऑलरेडी कंप्लेन बी दिल्ली हांगा आनी त्या बायलेन येत पुलीस स्टेशनार सगळ्यांच्या फुड्यान आमची फॅमिली आसलेली आनी पुलीसूय आसलेले तेंच्या फुड्यान अशें म्हटलेलें की आपूण हेका सोडची ना आपूण हेजो जीव घेतली हेका गायब करतलो अशी आम ते बायलेन म्हटलेलें आमच्या मामाच्या बायलेन कितें जालें आमी सगळीं दुकान आहा पुलीस स्टेशन येता मिनिस्टरा कडेन वयता म्हळ्यार ते आमच्या वांगडा येयना आपूण एकटें न्हेसता आपल्या दुकानार वयता दोन भुरग्यांक वाटेर सोडून कोणीच खावयताय ते भुरग्यांक ती खावयना पिवयना आनी आतां आमी सकाळसून ती बॉडी मेळसून आमच्या घरान भावाचे बसला म्हळ्यार ते आमच्या वांगडा दूख करपाक ना जेन्ना पुलिसान सांगले ताका फोटो धाडले तो तुजो घोव की विचारपाक ते फोटोवार तेणी ना म्हूण सांगले आतां ते घरा कडेन आतां गेला ते इतले टायम जालो तितले 7:30 की 7:30 जालो आनी सकाळीं 11:00 आमकां ही न्यूज मेळयली आं तेजेर आतां आमच्या भावाची ती बॉडी हय जाले तेजेर कार्यवाय करपाची आमचें मागणें आमी आतां 17 दीस जाले सगळे सोदता आनी पळय भयणी पयस रावता आनी आमचो भाव एकलो त्या भावाक बी आमच्या धमकी दिता घर जळयतले भावाक भुरग्यांक म्हणटा बेपत्ता करतले तुजे चाचू भजीन प्लीज आमकां आतां ती बॉडी आमची भावाची जाल्यार आमी ते घरा दवरूंक शक्य ना ते आपल्याक खंयच पळोवपाचे कित्याक ती दुसऱ्या वांगडा बी आहा म्हूण ती तशी करताले म्हाज्या भावाक ते कोण दुसरो आहा तेज्या वांगडा वचपाचे ते भुरग्यांक आमी पळयता आनी तेणी येवन हांगा बीन सांगलेले आहा की आपले बॉयफ्रेंड आसा आनी आपूण तेज्या वांगडा सोडचे ना आमचें म्हणणें आहा की ताका सोड ना नाका सामको कांय फरक पण आमच्या मामाक सोड आमी स म्हयने पयली बी अशीच येयलेली हांगा कंप्लेन घेवन की आमच्या मामाक तेणी मारलेले रोडान तेणी मारलेले आमी हांगा येयलेली आनी तेन्ना बी ते पुलिसान आमकां सांगलेलें की ते फॅमिलीचे तुमचे मॅटर न्हू तुमी सॉल्व करा कितें तरी करा पण तेणी आमकां हांगा धमकी दिलेली तुका आपूण मारतलो तूं योच घरा कडेन म्हणून तेणे आमकां एक पुलिसांनी म्हटलेलें की पळय आयज तुमी रातीं तुमच्या मामाक खंय तरी लिपोवन दवरा कित्याक आयज ते कितें करपाक शकता अशें तिणें आयज करून दाखयलेंच आमकां अशें दिसता तेणी आमकां करून दाखयलेंच अशें दिसता मिसींग कंप्लेन लॉज जाल्ली रमेश सोनावकर लास्ट 17 दीस आमी ताका सोद चालूच आसा आनी आमचे फूल एफर्ट्स आमी घातले पुलिसांनी सो आजून पर्यंत आमकां तो टील वेरापोर्ट खबर नाशिल्लें आज मॉर्नींग आमकां अराउंड 11 o'clock आमकां फिशेर इनफोर्मेशन येयली की देर इज वन डेड बॉडी फ्लोटींग वन मंकी बीच अकॉर्डिंगली आमी आमचे स्टाफ प्रोसीड जाले आनी बॉडी आमी ती काडली ती पात्रांनी हें जाल्ली स्टक जाल्ली आनी बिरिमून डॅड बॉडी एंड ब्रॉट टू द शोर आनी वी ब्रॉट द फॅमिली मेंबर्स एट द स्पॉट वी टोल्ड देम टू आयडेंटिफाय हावर दे वर इन क्वेश्चन बॉडी तेंची आसा ना आसा ते वेर नॉट शुअर अकॉर्डिंगली वी हॅव प्रिजर्व द बॉडी वी हॅव कंडक्टेड इन्वेस्ट पंचनामा एंड द पोस्टमॉर्टम वी बी कंडक्टेड टुमोरो मॉर्निंग सो देर आफ्टर वी विल डू DNA एक्झामिनेशन अँड इफ इट इज डेड बॉडी ऑफ द फॅमिली अकॉर्डिंगली हँडल टू द फॅमिली इन्व्हेस्टिगेशन करता की दे सस्पेक्ट ते वायफाचे ते बायलेचे सस्पेक्ट करता तेका पूण जशे जे 17 दीस आमी इन्क्वायरी केल्या
आम्ही त्याचे बायले कापले स्टेटमेंट्स ऑन रिकॉर्ड आम्ही सगळे पद्धतीने आम्ही इन्क्वायरी केली असा आणि आता वी आर रिलाईंग ऑन द पोस्टमॉर्टम रिपोर्ट टुमॉरो मॉर्निंग सो वन्स द पोस्टमॉर्टम विल बी डन द कॉज ऑफ डेथ विल बी एसर्टेन बट इन्व्हेस्टिगेशन फुडली जातली फुडली जातली आणि अकॉर्डिंग फुल्ली स्टेप ते इन्क्वायरी प्रोसेस कंटिन्यू घेतले ओके थँक्यू